नमस्कार दहावीच्या विद्यार्थ्यांनो, आपण क्वेश्चन पेपर ज्योमेट्रीची क्वेश्चन पेपर सोडवत होतो. क्वेश्चन नंबर 1 कम्प्लीट केलेला होता आणि आता क्वेश्चन नंबर 2. आज आपण क्वेश्चन नंबर 2 पाहणार आहे. तुम्हाला या अगोदरच सांगितलेलं आहे, क्वेश्चन नंबर 1 मार्कचा असतो, क्वेश्चन नंबर 2 मार्कचा असतात, क्वेश्चन नंबर 3 मार्क्स, क्वेश्चन नंबर 4 मार्क्स आणि त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 पुन्हा 3 मार्क्सचा असतो. म्हणजे आता क्वेश्चन नंबर 2 आहे, म्हणजे 2 मार्क्स क्वेश्चन आहेत, 2 मार्काचे क्वेश्चन्स आहेत आपल्याला. आता यामध्ये क्वेश्चन नंबर 2A हे ऍक्टिव्हिटीच असतं. ऍक्टिव्हिटी म्हणजे काय असतात, का तुम्हाला जो काही क्वेश्चन दिलेला असतो त्यामध्ये तुम्ही जसं फिल इन द ब्लँक करता ना, त्या पद्धतीने असे ब्रॅकेट असतात आणि या ब्रॅकेटवर तुम्हाला काय करायचं असतं, फिलअप करायचं असतं. एकूण 4 ब्रॅकेट असतात, एक ब्रॅकेट तुम्ही एक ब्रॅकेट भरायला तुम्हाला हाफ मार्क असतात, असे 4 ब्रॅकेटचे 2 मार्क्स. आता सर्वात अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवायची, काही यांनी इथं सांगितलेलं आहे, इथे वाक्य नीट आहे, इथं सर्वात वर क्वेश्चन वाचा, कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी अँड रिराईट इट. रिराईट मीन्स व्हॉट, तुम्हाला ते पुन्हा लिहायचंय. फक्त तुम्ही खूप जण काय करतात, चौकोन येणार तेवढं आन्सर लिहितात, अरे असा आन्सर लिहून नाही मार्क मिळणार. तुम्हाला रिराईट इट म्हणजे पुन्हा ते पूर्ण सेंटेन्स लिहायचंय. ओके, हा सी हाऊ टू सॉल्व इट. या क्वेश्चन मध्ये एक ट्रायंगल दाखवलेला आहे आणि इन्फॉर्मेशन काय काय दिलेली आहे नीट पहा. इन ट्रायंगल ABC सेगमेंट DE पॅरलर सेगमेंट BC मीन्स धिस सेगमेंट DE अँड BC. एरो दाखवले म्हणजे पॅरलर लाईनचे सिम्बॉल आहे, हे पॅरलर आहेत. इफ AD इक्वल टू सिक्स यू हॅव टू पुट गिवन व्हॅल्यू इन फिगर. 6 cm यू मे राईट हिअर 6. DB इक्वल टू 9 cm, धिस DB इक्वल टू 9 cm. EC इक्वल टू 7.5, this equal to 7.5 cm. then complete the following activity. आता आपण फिगर मध्ये टाकला. आता पुन्हा एकदा नीट लक्ष द्या, फिगर कडे पहा. ज्या वेळेस फिगर मध्ये, फिगर ही ट्रायंगल असते आणि ट्रायंगल मध्ये दोन पॅरलल लाईन दिलेल्या असतात, त्यावेळेस आपण BPT थेरम डोक्यात आणायचा. देअर शुड बी BPT थेरम ऑर कॉन्व्हर्स ऑफ BPT. एक तर BPT असतं किंवा कॉन्व्हर्स ऑफ BPT असतं. ज्या पॅरलल लाईन दाखवलेल्या असतील, दिलेल्या असतील गिवन मध्ये असं पॅरलल लाईन, तर BPT थेरम. आणि जर पॅरलल लाईन दाखवायची असतील तर कॉन्व्हर्स ऑफ BPT. ओके, ज्यावेळेस ट्रायंगल आहे, ट्रायंगल मध्ये व्हॅल्यूज टाकल्या, हे एकदम सोपं असतं, याच्यामध्ये काही एक अवघड नाही. फक्त 6/9 आणि इकडे जे काही मानू आपण, एई ऐवजी एक्स माना किंवा एई माना आणि आपण 7.5, आणि ते सॉल्व्ह करायचं असतं. ठीक आहे, आता आपण ऍक्टिव्हिटी मध्ये जाऊया. ऍक्टिव्हिटी मध्ये पहा, इन ट्रायंगल ABC DE पॅरलल BC गिवन. ओके, पहिलं वाक्य आहे, हे लिहायचंय एक्झाम मध्ये सुद्धा, हे लिहायचंय. त्यानंतर AD/DB, AE/EC पहा, जे मी तुम्हाला सांगितलं होतं, AD/DB आणि AE/EC हे बाय कशा थेरम आहे, BPT थेरम. मग ब्रॅकेट छोटा आहे म्हणजे आता एवढं छोटा असेल असं नसतं, इथे तुम्ही काय लिहायचं, बाय BPT शॉर्ट फॉर्म लिहिला तरी चालतो BPT थेरमचा, बाय BPT थेरम. आणि याला नंतर ब्रॅकेट करा, हे मोठं आहे ना, मोठं असू द्या, पण याला नंतर ब्रॅकेट करा असं. ओके, हा म्हणजे या ब्रॅकेटचा आन्सर मी इथे लिहिलंय, फक्त या ब्रॅकेटमध्ये बसणार नव्हतं म्हणून. हा त्यानंतर 6/9 AE/EC इथे काय राहील, 7.5. आता सेंटीमीटर लिहायची गरज नाही, आन्सरच्या शेवटी लिहायचं जे काय येईल युनिट, ते मधल्या स्टेपमध्ये युनिट नाही लिहिले तरी चालतात, डायरेक्ट शेवटच्या स्टेपला युनिट मात्र लिहायला विसरायचं नसतं. ठीक आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल, ए इथेच राहील 7.5 ट्रान्सपोज टू धिस साइड, देन 6 × 7.5 / 9. इथलचे इथंच असतं, खूप सोपं वाटतं ना, मात्र मुलं काय करतात, फक्त ते आन्सर लिहितात, आन्सर लिहायचं नाही, तर तुम्हाला सर्व स्टेप लिहायच्या. आता यानंतर याचं कॅल्क्युलेशन करायचं, आपण तुम्ही इथं स्टेपला जरी कॅल्क्युलेशन केलं तरी चालेल, असं काही नाही आहे का तुम्हाला एवढंच लिहायला पाहिजे, चारच पॉईंट लिहायला पाहिजे, असं काही नाही, तुम्ही इथंच सोडवा,
एखादी स्टेप तुमची वाढे एक्स्ट्रा होईल वाढेल तरी वाढू द्या एक्स्ट्रा होऊ द्या. तुम्हाला फक्त जे आन्सर आले त्याला फक्त ब्रॅकेट करायला विसरू नका. ठीक आहे, आता आपण याला हे करूया काय होईल. सिक्स ए नाईन आहे म्हणजे थ्री थ्री जा नाईन थ्री टू जा सिक्स बरोबर. सेवन इंटू फाईव्ह काय होणार फिफ्टीन डिवायडेड बाय थ्री म्हणजेच काय येईल फाईव्ह सेंटीमीटर. इथं सेंटीमीटरला दिसून होतं आणि अशा प्रकारे हे आन्सर आलेलं आहे. हे झालं पहिलं म्हणजे आता तुम्हाला याला हाफ मार्क पडणार. हे एक्स बरोबर आहे याला हाफ मार्क, त्यानंतर इथालच्या ब्रॅकेटचे हाफ मार्क आणि ह्या ब्रॅकेटचे हाफ मार्क. पण हे हाफ मार्क कधी मिळणार जर तुम्ही हे पूर्ण लिहिलं तर. अशा प्रकारे मग त्याचे तुम्हाला इथे टू मार्क्स मिळतात. पण हे पूर्ण लिहिलं तर मिळतील हे लक्षात असू द्या. ठीक आहे, वी विल मूव टुवर्ड्स नेक्स्ट प्रॉब्लेम. पहा नेक्स्ट प्रॉब्लेम फिगर ही अशी आहे. आता पुन्हा एकदा एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवायच्या. सर्कल दिलेला असेल त्यामध्ये जर असे दोन कॉर्ड दिलेले असतील तर कधी पण एक गोष्ट लक्षात घ्यायची की इथे मोस्टली मोस्टली शब्द वापरतोय. मोस्टली काय असतं हा ई एन ए हा चारदा लिहायचा. पहा आता मी फिगर खाली काय ऍक्टिव्हिटी पाहत नाही पण तुम्हाला दाखवतो. पहा इथे पहा ई जो ई आहे तो चार वेळेस लिहिणार. चार वेळेस लिहिणार म्हणजे पहा मी इथे दाखवतो. हा एकदा ई लिहिला, दुसऱ्यांदा ई लिहिला, तिसऱ्यांदा ई लिहिला आणि चौथ्यांदा ई लिहिला. ठीक आहे, दोन ईच्या मध्ये इक्वल टू साइन दिला. ओके, त्यानंतर कॉर्ड कोणती आहे ए बी आणि सी डी आहे ना. मग इथे मल्टीप्लाय साइन द्यायचं, इथे मल्टीप्लाय करायचं, कॉर्डचं नाव द्यायचं म्हणजे ए आणि इथे बी, इथे सी आणि इथे डी. आणि हा फॉर्म्युला तयार होतो आणि या फॉर्म्युलावर आधारित जर हा एक्झाम्पल असेल तर फक्त व्हॅल्यू पुट करायचं आणि आन्सर काढायचं. बरोबर आहे, ठीक आहे. आता आपण प्रॉब्लेमकडे पाहू. इन अबव फिगर पहा अशा पद्धतीने चारदा ई लिहिलंय,